सैराट झाला जी म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा पर्श्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याच्या करिअरची घोडदौड सुरूच आहे. सैराट नंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता पुढे अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसला. मराठीसाठी सीमित न राहता त्याने पुढे हिंदी वेबसिरीज शिवाय हिंदी सिनेमे सुद्धा केले. एवढंच काय तर मोठ्या ॲडमध्ये सुद्धा तो झळकला. कायम विविध कारणासाठी चर्चेत असलेला आकाश सध्या लॉकडाऊन असलं तरी आपल्या फिटनेसकडे मात्र विशेष लक्ष देताना दिसतोय. नुकताच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करत स्टे मोटिवेटेड असं कॅप्शन त्याला दिलंय. या व्हिडिओमध्ये आकाश वेटलिफ्टिंग करताना दिसतोय. या सगळ्या व्हिडिओमध्ये आकाशचा फिटनेस अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. त्याचे ॲब्स आणि तो घेत असलेली मेहनत अगदी ठामपणे दिसून येते. अशीच मेहनत तो काही महिन्यांपूर्वी सुद्धा घेताना दिसला होता. तेव्हा मात्र तो त्याच्या आगामी वेब सिरीज 1962 द वॉर्स इन द हिल्स साठी ही मेहनत घेत असल्याचं नंतर समोर आलं होतं. या वेब सिरीजमध्ये आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता आणि म्हणूनच तो विशेष मेहनत आपल्या फिटनेसवर घेताना त्याआधी दिसला. अनेकदा या वेब सिरीजचे बिहाइंड द सीन सुद्धा आकाशने शेअर केले. त्यामुळे तेव्हा घेत असलेली मेहनत ही या वेब सिरीजसाठी होती हे समोर आलं होतं. सध्या आकाश जी मेहनत घेतोय किंवा जे फिटनेस रुटीन तो फॉलो करतोय ते कोणत्या भूमिकेसाठी आहे याचं कुतूहल आता निर्माण झालंय. आकाश गेले अनेक दिवस आपला एक फिटनेस रुटीन फॉलो करताना दिसतोय, पण हा फिटनेस रुटीन तो कोणत्या भूमिकेसाठी करतोय ते मात्र अद्याप आकाशने स्पष्ट केलेले नाहीये. त्यामुळे सध्या हे त्याचे व्हिडिओ उत्सुकता वाढवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे येत्या काही काळात त्याचं हे फिटनेस रुटीन नेमकं कोणत्या प्रोजेक्टसाठी होतं हे स्पष्ट होईलच, पण तोवर आकाश देत असलेले फिटनेस गोल्स नजरेआड करता येणार नाहीत. आकाशच्या या नवीन फिटनेस रुटीनबद्दल तुम्हाला काय वाटतंय, शिवाय त्याच्या या नवीन भूमिकेबद्दल तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशा नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.